हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज माझ्याबरोबर आहे गुलबाक्षी त्याला म्हणतात ओ क्लॉक पण म्हणतात मिराबिलीज जलपा पण म्हणतात तर हे प्लांट कसं आहे आत्ता गर्मीमध्ये त्याचं ग्रोईंग सिरे सीझन आहे आणि खूप फ्लावर फ्लावरिंग देणारं हे प्लांट आहे आत्ता हे हे जे प्लांट मी तुम्हाला दाखवते हे सीडनी लावलेलं आहे आणि त्याचं फास्ट ग्रोईंग आहे फार खूप त्याला वेळ लागतो अशातला भाग नाही ह्याला मुख्य म्हणजे तुम्ही फुल सनमध्ये ठेवा आणि ह्याला फोर ओ क्लॉक का म्हणतात तर ह्याला जे फ्लावरिंग ह्याला जे, जे फुलं येतात ती साधारण चार वाजता फुलतात म्हणून त्याला फोर ओ क्लॉक नाव आहे आणि हे चार वाजून चार वाजल्यापासून फुलतं रात्रभर फुललेलं असतं आणि सकाळी सातपासनं ते थोडंसं सा कोंबजायला सुरुवात होतो जसा सूर्य येईल तसा ते कोमजून जातो आणि त्याला फार मंद सु सुगंध असतो अगदी हलका मंद वा सुवास असतो आणि दिसायला खूपच छान दिसतं ह्याच्या वेण्या करतात हाताने बनवतात ना मी एक च चंपाच्या बुचाच्या झाडाची वेणीचा माझा व्हिडिओ काढलेला आहे की त्याला कशी वेणी बनवतात हाताने विदाऊट सुईनी सेम तशीच बनवतात ह्याची पण आणि अतिशय छान दिसते हे बघा हे, हे बिया टाकून उगवलेलं झाड आहे आणि तसं पटकन वाढलं वाढतं ते त्याला वेळ लागत नाही आणि इतकी फुलं येतात ना त्याला की म्हणजे पानं तुम्हाला कमी दिसतील आणि फुलं जास्त दिसतील असं हे झाड आहे पावसात सुद्धा ह्याला छान फुलं येतात आत्ता त्याचं ग्रोईंग पिरियडच चा इनफॅक्ट चालू आहे आणि त्याला फुल पूर्ण दिवसभर तुम्ही उन्हात ठेवा त्याला ऊन खूप आवडतं त्याला पाणी वेळेवर द्या आणि त्याच्या पानांना बाकी कडवट वास येतो जर पान तुम्ही तोडलंत ना तर त्याला थोडासा कडवट वा वास येतो फुलंही खूप छान दिसतात आता हे बघा हे तर फुल सनमध्ये असतं त्याच्यामुळे ह्याला तुम्हाला फ्लावरिंग दिसत असेल की किती ह्याला फ्लावरिंग आहे ह्याला कळ्या आणि फुलं तुम्हाला एवढी दिसतील पानांच्या तुलनेत कळ्या आणि फुलंच खूप आहेत आणि ह्याच्या शेजारी जर तुम्ही दुसरं झाड लावलं तर त्याला डबल कलरची शेड येते मोरी मोरी आ, मेरी मेरी सा, मेरी पन, आ, हे बघा ही मोहरीसारखी मोहरी नाही सॉरी मिरीसारखी याची ह्याच्या बिया असतात अगदी मिरीसारख्या असतात जरा असं साईज मिरीपेक्षा मोठी असते पण साधारण तशाच बिया दिसतात त्या आणि हे झाड तीन प्रकारे होतं त्याच्या खाली असे आल्यासारखे मुळं त्याची असतात आळल्यासारखी ती कट करून ती आपण लावू शकतो याला पण डबल शेड आहे किंवा आपण कटिंगनीसुद्धा हे झाड जगतं इझिली कटिंगनी जगतं ह्या बियांनी इझिली जगतं आणि मुळं मूळ काढून तुम्ही ते लावलं तरी त्यांनीसुद्धा जगतं इझिली ग्रो होणारं झाड आहे त्याला विशेष काळजी म्हणजे आता काळजी त्याला फक्त ऊन खूप द्यायचं विशेष काळजी म्हणजे कुठल्याही प्रकारच्या सॉईलमध्ये ते छान होतं अर्थात तुम्ही खत खताची सुद्धा आवश्यकता नाही खत घातलं तर आणखी त्याला फुलं येतील पण फुलं खत न घालतासुद्धा त्याला भरपूर फुलं येतात फक्त त्याची एवढीच आवश्यकता आहे की त्याला तुम्ही सण द्या आता हे माझं नवीनच झाड आहे बियांनी लावलेलं आणि हे खूप छान जगतं त्याला काहीच हे नाही हां हिवाळ्यात त्याला थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणजे हिवाळ्यात त्या त्याची पानं ज जा, जातात कदाचित तुम्हाला दांड्याच दिसतील किंवा ते थोडंसं म्हणजे हिवाळ्यात डॉर्मेन्सीचा पिरियड असल्यामुळे ते थोडंसं तुम्हाला झाड खराब झालेलं दिसेल आता मी ह्या बिया लावते जस्ट मी जरासं जमीन उकरली आता ह्या बिया मी लावल्या त्याच्यावर जराशी मी माती घालणार आणि जरासं मी त्याला दाबणार आहे आणि त्याला मी पाणी शिंपडणार हे बघा थोडंसं मी त्याला दाब आहे आणि आता मी त्याला पाणी देते तर असं इझिली ते इझिली यातून झाड रोपं तयार होतील इवन काय होतं हे जी मी बी तुम्हाला काढताना बघितलीत माझा तशी बी जर आपण काढली नाही आणि ते जर जमिनीत पडलं तरी त्याला ऑपऑप जमिनीत ती पडून रुजून त्यातून तिथून नवीन रोप येतं म्हणजे हे असं आहे की आपण एक झाड आणलं तर आपण त्याच्यापासून अनेक झाडं बनवू शकतो आणि खूप छान झाडं येतात ह्याच्यात कलर पण खूप छान असतो एक हा असतो एक लाल असतो लाल खूप कमी बघायला मिळतो पांढरा असतो पिवळा असतो आणि ही झाडं पांढऱ्यामध्ये पांढऱ्याच्या जवळ हे असेल लावलेलं तुम्ही तर पांढऱ्याला ह्याची पण एखादी झाक येते छटा येते आणि पिवळ्यालासुद्धा येते हे खूप छान दिसणारी झाडं आहेत आणि फुल फुलं असतात आणि मस्त वेणी दिसते त्याची आणि एकदम मंद सुवास असतो तर हे खूप छान दिसणारा प्लांट आहे याला तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं की खताची आवश्यकता नाही घातलं तरी उत्तम आहे नाही घातलं तरी फ्लावरिंग ते देणारच याला लाईट पिंक कलर पण असतो व्हाईट येलो हा आणि रेड एवढे कलर ह्याच्यात असतात इझिली ग्रो होणारं प्लांट आहे हे, हे तुम्ही लावा आणि त्याला सूर्यप्रकाश द्या आणि पाणी द्या बस एवढीच त्याची अपेक्षा असते आणि ते तुम्हाला छान फुलं देत राहील तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा आणि तुम्ही लावा खरंच ह्याची ह्याचे फुलं एवढी येतात आणि खूप सुंदर दिसतात तर तुम्ही लावा गार्डनमध्ये आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा माझं चॅनल जर पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन क्लिक करा म्हणजे माझे जे नवीन नवीन व्हिडिओ होतील त्याचं तुम्हाला नक्की नोटिफिकेशन कळेल आणि तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ बघता येतील व्हिडिओ लाय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ